भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढत घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन। कोरोना महामारीच्या तब्बल 2 वर्षानंतर यंदाच्या गणेशोत्सवात उत्साहात सुरुवात झाली। 2 वर्षात प्रथमच सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी उत्साह पाहावयास मिळाला। गणपती बाप्पांच्या आगमनानंतर प्रत्येक घराघरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। सारा परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला होता। धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जाणवत होती। सोमवारी 5व्या दिवशी दुपारी 2 नंतर घरगुती गौरी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। राज्यात सर्वत्र आज घरातील लाडक्या गणरायाचे व गौरीचे विसर्जन करण्यात येत आहे। गेले 5 दिवसापासून घराघरातून विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली। रोजची पूजा, विविध प्रकारचे नैवेद्य, आरती झाल्यानंतर वाटण्यात येणारा विविध प्रकारचा प्रसाद इत्यादींमुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसातून न्हाऊन निघाले होते। सोमवार उजाडला तशी गणेश भक्तांना हुरहुर लागली। भुतरगड तालुक्यातील वेसर्डे गावातील ग्रामस्थांची दुपारनंतर लाडक्या बाप्पाला व गौरीला निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाले होते। काही ठिकाणी गल्लीगल्लीमध्ये ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर या वाहनांना सजावट करून या वाहनांच्या सहाय्याने आरती, घोषणांच्या निनादात गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्याचे नियोजन सुरू झाले होते। तर काही ठिकाणी एकत्र जमून ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदंग वाजवत भजन गात अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणेश मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, उंदीर मामा की जय आदी घोषणा देत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढत गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। विसर्जन मिरवणूक वेळी महिलांनी आपापल्या तांब्यात भरलेल्या गौरी मध्ये ठेवून सभोवताली एकत्र येऊन गोलाकार करून झिम्मा फुगड्या घालण्यात दंग होत्या। यामध्ये लहान मुलीही सहभागी झाल्या होत्या। विसर्जन वेळी सर्व ग्रामस्थांच्या घरातील सहकुटुंब सहपरिवाराने हजेरी लावली होती। सह्याद्री लाईव्ह साठी कडगाव प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।